फिनलँडमध्ये स्कूल बसेस नसतात. मग मुलं शाळेत कशी जातात? हॅलो, वेलकम बॅक टू चॅनल. हो, फिनलँडमध्ये स्कूल बसेस नाही आहेत, म्हणजे अगदी रिमोट एरियाजमध्ये जे अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहेत अशा ठिकाणी गव्हर्नमेंट स्कूल टॅक्सीज प्रोव्हाइड करतं, पण स्कूल बसेस अशी कन्सेप्ट ॲज सच इथं नाही आहे. आणि त्याचं कारण म्हणजे इथलं एक्सलंट पब्लिक ट्रान्सपोर्ट. आणि फक्त फिनलँडच नाही तर पूर्ण युरोपमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप मस्त आहे. आता पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये मेनली येतात मेट्रोज, सिटी बसेस, ट्राम्स, ट्रेन्स, आणि हे पूर्ण युरोपमध्ये ऑलमोस्ट सिमिलर वेनी वर्क होतं. म्हणजे तिकीट काढण्याची पद्धत, बस स्टॉप्स, टाईम टेबल्स हे सगळे साधारण सारखे असतात. मागेही मी जसं एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की पब्लिक स्कूल हा इथल्या सोसायटीचा एक खूप इम्पॉर्टंट एलिमेंट. एखादी एरिया डिझाईन करताना हा विचार केलेला असतो की त्याच्याजवळ पब्लिक स्कूल आहे का, बस स्टॉप आहे का, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे का, आणि त्यामुळं आणि मग ती एरिया डिझाईन केलेली असते. त्यामुळे युजुअली त्या एरियातली मुलं त्या जवळच्या पब्लिक स्कूलमध्ये जातात. आणि मग ही स्कूल्स वॉकिंग डिस्टन्सवरती असतात, मग मुलं इधर चालत किंवा सायकलने शाळेला जातात. त्यामुळे स्कूल बसची गरज ॲज सच पडत नाही. पण काही कारणाने ते शक्य होत नसेल किंवा विंटरमध्ये थंडीमुळं ते शक्य होत नसेल, त्यावेळेस मुलं काय करतात तर ती सिटी बसेस वापरतात, रेग्युलर सिटी बसेस. हो, म्हणजे इथल्या सिटी बसेस इतक्या सेफ आणि इझी आहेत की अगदी 7-8 वर्षाची मुलं सुद्धा त्या वापरू शकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथं बसेस वेळेत येतात. म्हणजे जर टाइम टेबल बघितलं तर बसची वेळ 7:02 वगैरे इतकी ॲक्युरेट दाखवली आहे. त्यामुळे एखाद्या महत्वाच्या मीटिंगला जरी जायचं असेल तरी आपण बसवरती रिलाय करू शकतो. बसला कंडक्टर नसतो. जर कॅश देऊन तिकीट घ्यायचं असेल तर पैसे डायरेक्टली ड्रायव्हरलाच द्यायचे. या सिटी बसेसना युजुअली 3 डोर्स असतात, पुढे, मागे आणि मध्ये. बसमध्ये चढताना पुढच्या डोरने चढायचं, ते ड्रायव्हरच्या शेजारी असतं आणि मग ड्रायव्हरला पैसे द्यायचे आणि मग तोच तिकीट देतो. कॅश देऊन खूप कमी वेळा तिकीट काढलं जातं. बऱ्याचशा लोक बस कार्ड वापरतात. त्याचं एक कारण हे पण आहे की जर तुम्ही कॅश देऊन तिकीट काढलं तर एका ॲडल्टला एका तिकिटाला 3.5 युरो लागतात आणि हे तिकीट मग एक तास व्हॅलिड असतं. म्हणजे ते तिकीट टाकून तुम्ही कुठलीही बस कितीही वेळा वापरू शकता एका तासाच्या आत. पण हेच जर तुम्ही बस कार्ड वापरलं तर तेच तिकीट साधारण 2.5 युरोला पडतं. 0 ते 6 वर्षाच्या मुलांना तिकीट नसतं. तसंच सिनियर सिटिझन्स आणि स्टुडंट्सना डिस्काउंटेड तिकीट मिळतं. जे रेग्युलर ट्रॅव्हल करतात ते मंथली किंवा इयरली किंवा हाफ इयरली बस पासेस वापरू शकतात. ड्रायव्हरच्या शेजारी हे जे मशीन दिसतंय त्याच्यावरती बस कार्ड दाखवायचं. जर कार्डमध्ये इनफ पैसे असतील तर त्याच्यावरती ग्रीन लाईट लागतो आणि कार्डामधून पैसे कट होतात. मग तुम्ही बसची राईड घेऊ शकता. तसंच मोबाईल ॲप्लिकेशनवरूनही तिकीट काढता येतं आणि QR कोड स्कॅन करता येतो. आपण प्रीपेड मोबाईलमध्ये कसे पैसे भरतो तसे या बस कार्डमध्ये इधर दुकानात जाऊन किंवा ऑनलाईन पैसे भरता येतात हवे तितके. प्रॅम, स्ट्रोलर किंवा व्हीलचेअर घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला बसचं तिकीट काढावं लागत नाही. त्या व्यक्तीने स्ट्रोलर घेऊन बसच्या मधल्या जागेत उभं राहणं अपेक्षित असतं. तसंच स्ट्रोलरचे ब्रेक्स लावणं कंपल्सरी असतं. प्रत्येक बसमध्ये हीटर असतो, त्यामुळे विंटरमध्ये बसमध्ये अजिबात थंडी वाजत नाही. प्रत्येक बसस्टॉपला एक नंबर आणि एक नाव असतं. तिथे कोणकोणत्या बसेस थांबतात आणि त्या कुठल्या डायरेक्शनला जाणार आहेत ते लिहिलेलं असतं. काही बिझी बसस्टॉप्सवरती डिजिटल बोर्ड्सही असतात. त्यावरती नेक्स्ट 3 बसेस किती मिनिटात आहेत हे कंटिन्युअसली डिस्प्ले होत असतं. प्रत्येक सीटजवळ स्टॉप बटन असतं. समोर डॅशबोर्डवरती नेक्स्ट स्टॉपचं नाव डिस्प्ले होत असतं. आपला स्टॉप नेक्स्ट स्टॉप असेल तर स्टॉप बटन दाबायचं, मग बस त्या स्टॉपला थांबते. जर कुणीच एखाद्या स्टॉपला उतरणार नसेल ऑर स्टॉपवरती चढणारही कुणी नसेल तर बस त्या स्टॉपला थांबत नाही.
मला आवडलेलं इथल्या सिटी बसेसचं सगळ्यात महत्त्वाचं फीचर म्हणजे त्यांच्या डिजिटल सर्व्हिसेस. मोबाईलवरती सगळी माहिती मिळते अगदी रिअल टाईम. म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला बसने किती वेळ लागेल, कोणकोणत्या बसेस बदलाव्या लागतील, नेक्स्ट बस किती वाजता आहे, तुमच्या ठिकाणाहून बस स्टॉप किती दूर आहे, हे सगळं म्हणजे स्टॉपवरती येऊन उभं राहिल्यावर बस अजून यायची आहे का येऊन गेली आहे हे ॲपमध्ये बघून लगेच कळतं. टुरिस्टसाठी हे खूप महत्त्वाचं फीचर आहे असं मला वाटतं. प्रत्येक रिजनसाठी त्यांचे स्वतःचे ॲप्स असतात. हे तांपरे रिजनचं ॲप आहे. तिकिटाचे दर, बसचं इंटिरियर यात रिजननुसार थोडाफार फरक दिसून येतो. हे ऑफकोर्स तांबेरे रिजनचे डिटेल्स आहेत. मी विचार केला, मी भारतात लास्ट टाइम कधी सिटी बसने प्रवास केला होता, मे बी 13-14 वर्षापूर्वी, आणि तो अनुभव काही फार संस्मरणीय नाही आहे. पण आय होप या काळामध्ये सिटी बसेसची अवस्था चांगली झाली असेल आणि त्या चांगल्या झाल्या असतील अजून. पण अजूनही जर आपण या सिटी बसेसची सोय चांगली केली, म्हणजे त्या जास्त कम्फर्टेबल केल्या, सेफ केल्या, त्याची फ्रिक्वेन्सी वाढवली, वेळेत सोडल्या, तर खूप लोक सिटी बसेस वापरतील आणि मग टू व्हीलर्सची संख्या कमी होईल, कार्सची संख्या कमी होईल, पोल्युशन कमी होईल, रस्त्यावरचं ट्रॅफिक कमी होईल. विचार करायला काय हरकत आहे याच्यावरती. पण आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या कमेंट लिहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.